सीएम पदाचे बॅनरबाजी सुरू असतानाच भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी अजित पवार यांच्यावर टीका केली होती. दरम्यान बावनकुळेंच्या या टीकेला अजित पवार यांनी प्रत्युत्तर दिलंय. बावनकुळेंचा सल्ला घेणार असल्याचं पवारांनी म्हटलंय. कामानिमित्त मी मुंबईला जाणार आहे आणि त्यानंतर वेळ मिळाला की मी लगेच नागपूरला जाऊन बावनकुळेंची भेट घेणार आहे. मुख्यमंत्री होण्यासाठी काय काम करावं लागतं आणि कसं काम केल्यावर आपला पक्ष आपल्याला तिकीट देतो, कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो, या सगळ्यांची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे बावनकुळेंकडून घेतो असं म्हणत अजित पवार यांनी बावनकुळेंना टोला लगावलाय. नागपूरला कसं मला जाता येईल बघतो आणि नागपूरला जाऊन बावनकुळेंना भेटतो किंवा मुंबईला येणार असतील तर भेटतो आणि काय काम करावं लागतं बाबा, कसं काम केल्यानंतर पक्ष आपल्याला तिकीट देतो, कसं काम केलं नाही तर तिकीट नाकारतो, आपल्यालाही नाकारतो, बायकोलाही नाकारतो, हे सगळ्याची माहिती अतिशय चांगल्या प्रकारे मी त्यांच्याकडनं घेतो आणि त्यांचा मोलाचा सल्ला घेऊन मग मला माझ्या सद्वियोग बुद्धीला पटला तर तशा पद्धतीनं पुढं जाण्याचा मी प्रयत्न करतो.